भारत जोड़ो यात्रेमध्ये आम्ही नक्की सामील होतो। खरं म्हणजे महाराष्ट्रात आले राहुल गांधी तेव्हा त्या यात्रेमध्ये स्वतः आदित्य ठाकरे जी सामील झाले आणि आता हे शेवटच्या टप्प्यामध्ये मी जातोय। हे अखंड भारताचं एक स्वप्न आहे म्हणा की भारत काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत एक आहे आणि त्या अखंड हिंदुस्थानवर शिवसेनेची पावलं उमटायला पाहिजे। त्याच्यामुळे सुरुवातीपासून अंतिम टप्प्यापर्यंत त्या यात्रेमध्ये आम्ही सहभागी होतो। आज जम्मूला आम्ही जाऊ, यात्रेत 2 दिवस सहभागी होऊ। आमच्या भावना आहेत जम्मू काश्मीरच्या भूमीवर। तिथे गेल्या 6 महिन्यापासून काश्मीरी पंडित जे काश्मीरमधून विस्थापित झाले आहेत ते जम्मूला येऊन सरकारविरुद्ध आंदोलन करत आहेत। हजारो काश्मीरी पंडित त्यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी मी जाणार आहे, त्यांच्याशी चर्चा करेन। शीख विस्थापितांचा एक विषय आहे, ते शिष्टमंडळ मला भेटेल तिथे, त्यांच्याशी मी बोलेन आणि बाकी इतर अनेक लोकांच्या भेटीगाठी आहेत। पण भारत जोडो यात्रा हा एक ऐतिहासिक असा कार्यक्रम राहुल गांधींनी घेतला। 4,500 किलोमीटर त्याच्यापेक्षा जास्त या देशात चालत प्रवास करणं हे म्हणजे फारच महत्त्वाची गोष्ट आहे आणि संपूर्ण देश त्याच्यामुळे मनानं आणि भावनेनं एकत्र जोडला जाईल। आणि जे राहुल गांधी म्हणतात की या देशातला द्वेष सूड बदला ही भावना नष्ट केली पाहिजे, त्यासाठी यात्रा आहे आणि आपण सगळ्यांनीच या भूमिकेला पाठिंबा दिला पाहिजे। राजकीय मतभेद आमचे असले तरी आम्ही यात्रेत सहभागी होतो। नाही, जम्मूमध्ये पक्ष आमचं चांगल्या प्रकारे काम करतो आहे, मी त्या पक्षासंदर्भातसुद्धा जाऊन पाहणार आहे। उद्धवजीने काही सूचना दिलेल्या आहेत पक्षप्रमुखांनी, त्याचंही पालन मी करणार आहे नक्कीच। नरेंद्र मोदी यांची आज सर मुंबईमध्ये कर्नाटकातून येताना त्यांनी बेळगाव सह जो सीमाभाग आहे तिथे जे अत्याचार सुरू आहेत त्या संदर्भात तिकडल्या मुख्यमंत्र्यांना सूचना देऊन महाराष्ट्रात त्यांनी येऊन घोषणा करावी की यापुढे बेळगावातल्या मराठी बांधवांवरती अत्याचार करू नका, अशा मी सूचना दिलेल्या आहेत पंतप्रधान म्हणून। आम्हाला आनंद होईल। ठीक आहे, दावा आहे सर, एकनाथ शिंदे जी आहे प्रधानमंत्रीजी है, प्रधानमंत्रीजी का स्वागत हमेशा करना चाहिए सर। एकनाथ और आज मुंबई में आ रहे हैं प्रधानमंत्री जी, अच्छी बात है। प्रधानमंत्री जी को कोई विरोध नहीं करता और हाँ, जब राजनीतिक कोई बात होगी तो हम बोलेंगे। लेकिन शिवसेना ने जो काम महानगर पालिका में किया है, पहले से करके रखा है, उनका ही उद्घाटन करने के लिए भारतीय जनता पार्टी ने उनको निमंत्रित किया है। जो कामें है, जो काम है जिसका आज लोकार्पण होने वाला है, उसमें देखिए ना, वो बहुत से काम तो शिवसेना ने ही किया है ना। मैं गिनकर बोल सकता हूँ कौन से काम है, नहीं तो जाइए हमारे जो एक्स मेयर्स है, हमारे सुनील प्रभु जी, उनसे बात करिए, वो बताएंगे किस काम की परियोजना हमने बनाई थी और उसका उद्घाटन हमारे प्रधानमंत्री जी करने आए हैं। फिर भी प्रधानमंत्री हमारे शहर में आ रहे हैं, उनका स्वागत करना चाहिए सर। एक ह्या अनेक प्रकल्पाची योजना पायाभरणी सुरुवात अनेक अडथळे पार करून ही शिवसेनेची सत्ता असताना महानगरपालिकेनं केली आहे आणि त्याच्यापैकी प्रमुख परियोजनांचं म्हणजे योजनांचं उद्घाटन करायला प्रधानमंत्री जी येत आहेत हे शिवसेनेचं यश आहे। शिवसेनेनंच सुरू केलेल्या कामांना जी गती मिळाली त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाला आज या त्यांच्या प्रचाराचं भूमिपूजन करतात, हे प्रचाराचं भूमिपूजन आहे। आनंद आहे, तरी प्रधानमंत्र्यांचं नेहमी स्वागत होतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।